शुभ सकाळ सगळ्यांका, मी सूर्यकांत स्वर्णिम कोकण ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचा सगळ्यांचा सहर्ष स्वागत करतोय. तर गणपती बाप्पा मोरिया असं म्हणान आज मी गावात चाललोय 28 तारखेला. तर माझं प्लॅनिंग असा की 14 दिवस क्वारंटाईन, नंतर 1-7-8 दिवस गणपतीची शॉपिंग आणि 22 तारखेला गणपती, अशा प्रकारे माझं प्लॅनिंग असा. त्यामुळे मी आधीच चाललोय 20-25 दिवस. तर मी ट्रेनने चाललोय, कारण आता बसीची तिकिटं वगैरे किंवा पर्सनल गाडी जर आपण करतो तर खूपच त्याचे चार्जेस जास्त असत, तर ते काय आपल्या काय कोकणी माणसाक परवडणार नाही, कारण सध्या माणूस कोरोनामुळे भरडलेलो असा, लोकांकडे पैसे नाही असत. तर मी ट्रेनचा 400-500 रुपयाचा तिकीट काढलेला असा, तर आणि कन्फर्म तिकीट असा. तर LTTवरून किंवा ठाणेवरून मी ही गाडी पकडेन. तर बघूया कुडाळला उतरल्यानंतर पुढची माझी जर्नी कशी असतली, प्रवास कसो असतलो माझ्या घरापासून कुडाळला जाईपर्यंत, कुडाळवरून नंतर माझ्या तुळशीक वगैरे घरात जाईपर्यंत माझा प्रवास कशा प्रकारे असतलो ह्या मी तुमका सगळ्या व्हिडिओमधून दाखवतलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमची ट्रॅव्हलिंग त्याप्रमाणे करू शकताय तुम्ही जर गावात येत असाल तर. तर बघा, माझं प्लॅनिंग पहिलं होतं की जाताना काहीच घ्यायचं नाही म्हणाल, फक्त आपली एक चड्डी बॉडी घ्यायची बॅगमध्ये आणि निघून जायचं असं माझं प्लॅन होतो. गणपतीक जाताना काय भरायला नको म्हणून, तुका त्रास नको काहीतरी वाटेत, कारण सध्या प्रॉब्लेम असतात गाड्यांचे वगैरे. पण नाही नाही म्हणताना बघा, आपण म्हणतो गणपती बाप्पा, आपण बऱ्याच गोष्टी खरेदी करतो, अगरबत्ती कापूर वगैरे जे मुंबईमध्ये स्वस्त मिळतात, तर धूप अगरबत्ती कापूर अजून बरेच काही मी बारीक सारीक गोष्टी घेतल्या अशा म्हणता म्हणता माझे कपडे पकडून 3 बॅगा हे भरलेले असत. म्हणतात ना कोणीतरी, हे अस्सल कोकणी माणूस हे असं असता म्हणाल, साधं बोळं असता, पण देवाची पूजा गणपतीची पूजा अगदी कोकणी माणूस आवर्जून आणि एकदम नित्यनियमान चांगल्यापैकी करता, धूमधडाक्यात करता. तर असे 3 बॅगा माझे भरलेले असत. तर आजचा माझा प्रवास असा सुरू होता. तर सगळ्यांनी मला आशीर्वाद द्या, पोचल्यावरती मी तुमका पोचेपर्यंत सगळ्या प्रकारचं काय माझ्या वाटेत प्रवास झालो, TC येईलेले का गाडीमध्ये, ट्रेनमध्ये प्रत्येक सीटवर माणसं किती असतात, ह्या सगळ्या मी तुमका ह्या जर्नीमध्ये सांगेन, तुमका त्याचा फायदा पण होईल. धन्यवाद. तर मित्रांनो, मी घणसोली नवी मुंबई ते लोकमान्य टर्मिनसला डायरेक्टली रिक्षेन बसात गेलोय मी. म्हटलं ठाण्यामध्ये नको, उगाच गर्दी वगैरे असतात तर मग वांदे होतील, कारण माझ्याकडे 3 बॅगा होते. तर म्हटलं ज्या ठिकाणी ट्रेन सुटतात तिकडून म्हटलं डायरेक्टलीच बसलेला बरा, कारण आपण आपली सीट पण सॅनिटाईज केलेली तर बरा होईल. म्हणून मी डायरेक्टली लोकमान्य टर्मिनसला गेलो आहे. एक अर्धा ते पाऊण तास लागलो मला पोचायला तिकडे, वाटे म्हणजे थोडंसं पाऊस होतो तरी पण काही प्रॉब्लेम वाटत नाही, कारण ट्रॅफिक पण नव्हता, इझिली मी पोचले तिकडे 30-40 मिनिटांमध्ये. बघा लोकमान्य टर्मिनस गेलेला असा. बघा मी ट्रेनमध्ये जाऊन बसलो आहे, ट्रेन पूर्णपणे सॅनिटाईज केलेली असा, क्लीन धुऊन नीट अगदी सॅनिटायझेशन अगदी व्यवस्थित केलं असा, तरी पण मी रिक्स नको म्हणून माझी सीट जी असा ही मी सीट पण स्वतः क्लीन केलं आहे, त्याच्यावरती हे टाकून सॅनिटायझर टाकून. तुम्ही जातेवेळी टिश्यू पेपर पण कॅरी करा. बघा स्टेशनच्या आतमध्ये ज्यांच्याकडे तिकीट्स असतात त्यांनाच सोडतात, बाकी कोणाच सोडत नाही आतमध्ये. बाकी कोणीही जर सोडून जात आहे तर स्टेशनच्या डोअरवर सोडायचं आणि तिकडून निघून जायचं. आतमध्ये रिक्षा पण अलाउड नाही, रिक्षा पण रोडवरतीच उभे असतं, तर फक्त जे पॅसेंजर आहोत त्यांनाच फक्त अलाउड आहे आतमध्ये येण्यासाठी, ही पण गोष्ट लक्षात घ्या. ट्रेन सुरू झाली माझी, 11:45 ट्रेन सुटली लोकमान्य टर्मिनसवरून, आणि आता ठाण्याकडे प्रस्थान सुरू झालेलं असं. आता ठाणे स्टेशनला बघूया किती माणसं चढतं ठाणे स्टेशनला, गर्दी असं काय असं. आता ट्रेन तर सुरू झाली आणि माका आता मामाच्या गावाला जाऊ ह्या गाणं आठवला, झुक 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 अगीन गाडी, दुराच्या रेषा हवे त्या काढी, पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया, अतिशय सुंदर गाणं असा, सुंदर बोल असत ते माका आठवले आत्ता, कारण मी 4-5 महिन्यांनी गावात चाललो आहे माझ्या आईबाबांना भेटण्यासाठी. तर बघूया कसं प्रवास असा तो. लोकमान्य टर्मिनस पास झालेला असा, आता ट्रेन आता माझी पुढे निघून गेलेली असं. बघा आता ठाणे स्टेशन येईला, ठाणे स्टेशनला पण काय जास्त पॅसेंजर नाही असत, कमी पॅसेंजर होते, नेमकीच लोकं चढलेली स्टेशनला. गावदेवी मंदिर असा ठाण्यामधला, 7 नंबर प्लॅटफॉर्मला येता. ठाणे स्टेशनवरून गाडी आता निघालेली असा 12:10 बघा ही हार्बर लाईन असा, जी नवी मुंबई जी गाडी जाता वाशी साईडला ती गाडी बंदपणे उभी असा तिकडे सेंट्रल रेल्वेची. तर आता माझी गाडी ठाण्यावरून निघालेली असं आणि आता पनवेलकडे प्रस्थान झालेलं असं, ठाणे स्टेशन पाठीमागे गेलं. आता पनवेलला बघूया ट्रेन पूर्ण भरता की काय असं ते, की प्रत्येक सीटवर एकच माणूस असतो की काय. बघा आता पनवेल स्टेशन पण येईल, कारण पनवेल स्टेशनला बघा बरीच गर्दी असा. पनवेल स्टेशनला गाडी बरीच भरली, सगळ्या सीटवर एक एक माणूस होतो, फुल गाडी झाली. पनवेलवरून गाडी माझी आता निघाली असा,
की आता डायरेक्टली रत्नागिरीपर्यंत, म्हणजे रत्नागिरीपर्यंत एक तर स्टॉप नाही, फक्त जर त्या ठिकाणी क्रॉसिंग जर भेटला तरच गाडी थांबतली, अदरवाईज मध्येच स्टॉप नाही. आणि स्टॉप जरी असेल आणि गाडी थांबली तरी कोणाक उतराक परवानगी नाही, फक्त नेमक्या स्टेशनलाच उतराक परवानगी असा. पोलीस असतात तिकडे, ते तुमका उलटे परत गाडीमध्ये चढवतात. गाडी माझी आता रत्नागिरी करता निघाली असं, पनवेल क्रॉस झालेलं असा. आता बघूया सुंदर हिरवाई ह्या रोहा स्टेशन असा. रोहा स्टेशनला बघा सुंदर हिरवळ डोंगर असं दिसतं, एक ट्रेन उभी असा बंद तिकडे, क्रॉसिंगला गाडी थांबलेली असा. या ठिकाणी कोणाक उतराक पण अलाउड नाही आणि कोणाक चढाक पण अलाउड नाही असा. जर कोण तिकडे पॅसेंजर उतारतात किंवा चढतात तर पोलीस असतात, ते काही करून देत नाही, चढून पण देत नाही, उतरून पण देत नाही. आता बघा सगळ्या सीटवरती एक एक माणूस असा, म्हणजे या साईडला जर हे सहा सीट असत म्हणजे सहा सीटवरती सहा माणसं बघू शकते. एक फॅमिली असा इकडे, ही सहा माणसं असतात इकडे, बाकी दोन वरती झोपलीत. या साईडला लेफ्ट साईडचे जे सीट आहेत तिकडे दोन माणसं. गाडी फुल होती, रोह्यावरून गाडी निघालेली असा. आत्ता हे सगळे डोंगर दरे पार करीत ही गाडी आता चालली हा चिपळूणवरून रत्नागिरी. तर बघूया, तर चिपळूण आणि रत्नागिरी दोन्ही स्टेशन क्रॉस झालेली असत, मी झोपलेलं आहे त्यामुळे मी शूट करू नये. आणि आता गाडी माझी कुडाळकडे रवाना झालेली असा आणि या ठिकाणी आता संध्याकाळ झालेली असा. आपण आता डायरेक्टली कुडाळ स्टेशनला भेटूया. तर बघा अशा प्रकारे शार्प 8:30 माझी गाडी कुडाळ स्टेशनला टच झाली असा बरोबर टाईमवरती, कोकण रेल्वे झिंदाबाद. तर बघा या ठिकाणी सगळ्या पॅसेंजरला उतरल्यानंतर स्ट्रिक्टली लाईन लावला आहे, तर एकच लाईन लावायची. बघा ही ट्रेन माझी आता निघान गेली असं मडगावकडे आणि ही गाडी कणकवली स्टेशनला पण थांबलेली क्रॉसिंग करता, तर बरीच लोकं तिकडे उतरली. तर पोलिसांनी त्यांना परत रिटर्न त्या गाडीमध्ये चढवले, उतराक देऊ नाही, कारण फक्त कुडाळ आणि रत्नागिरी या दोन ठिकाणीच फक्त उतराक अलाउड असा म्हणा. अजून एक गोष्ट सांगायची असा, तुम्ही घरामध्ये तुमच्या मुंबईमध्ये सेफ असतालाच, पण वाटेमध्ये काय माहिती कोण प्रवासी कसे असतले तुमच्या आजूबाजूचे, कारण बरेच लोक ट्रेनमध्ये फिरतात पण इकडे तिकडे, टॉयलेटमध्ये पण फिरतात, काही काही लोक टॉयलेटला जातात. तर त्यामुळे तुम्ही तुमच्या स्वतःची खबरदारी घ्या, केअरफुली तुम्ही प्रवास करा मुंबई टू गावा घेताना, कारण तुमका तुमची स्वतःची काळजी स्वतःच घेऊची असा. आता या ठिकाणी बघा तीन ठिकाणी रजिस्ट्रेशन करतात, कुडाळ स्टेशन पूर्णपणे पॅक असा, एकच डोर ठेवला बाहेर. हे रेल्वे अधिकारी असत, पोलीस असत आणि हॉस्पिटलची माणसं असत, तर ती तुमचे रजिस्ट्रेशन करून घेतात, नाव, तुम्ही खय जातालाय, खयसून इलास आणि तुमचा जाणारा वाहन कोणता, तर ह्या सगळा व्हेकल नंबर वगैरे लिहून घेतात आणि तुमका नंतर एक दाखलो देतात, तो तुमका ग्रामपंचायतमध्ये सबमिट करूचो असता. ह्यो बघा, हे असो दाखलो असा, ह्यो ग्रामपंचायतमध्ये भरून द्यायचो, तुमची सही करायची खाली, आणि ज्या दिवशी तुम्ही गेलास त्या दिवशी दिलास तरी चलात किंवा दुसऱ्या दिवशी दिलास तरी पण चलात. हो, माका असं दाखवा दिलेलो असा की 14 दिवस होम क्वारंटाईन किंवा संस्थात्मक क्वारंटाईन. अशा प्रकारे कुडाळ स्टेशनवरून मी नंतर रिक्षेने माझ्या घरी गेलो आहे. रिक्षेचा नंबर पण देऊचो लागता, पाऊस होतो, गाळप पण होतो आणि रिक्षावाल्याक पण क्वारंटाईन करतात 14 दिवस. जर तुमच्या कोण ओळखीचं रिक्षावालो असाल तर तशी तुम्ही अरेंजमेंट करू शकताय. घरी तुम्ही इल्यानंतर गावात हॉस्पिटलमध्ये तुमका परत रजिस्ट्रेशन करूचं लागता की तुम्ही इलाय म्हणान. मग हॉस्पिटलमधून तुमचं एक व्यक्ती येतं घराकडे आणि 14 दिवस अलगीकरणाचं ह्यो तुमका दाखलो दिलो जाता. हो बघा, हो तुमच्या डोरवर लावलं होता, तुमची पूर्ण फॅमिली घराच्या बाहेर कुठेही जाऊ शकत नाही. तर गावाल्यानं माझी व्हिडिओ तुमका कशी वाटली, आवडली असं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझं स्वर्णिम कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करू विसरू नको. मालवणी चॅनल असा. पुन्हा एकदा भेटूया काहीतरी गावच्या नवीन व्हिडिओसोबत, हिरवाळ्यासोबत. तोपर्यंत धन्यवाद.